स्वातंत्र्यानंतर ही 70 वर्ष अन्याय झेलणाऱ्या मातंग समाजाने राज्यभर आक्रोश आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. स्वातंत्र्य प्राप्तीच्या 70 वर्षापासून मातंग समाज आणि इतर अनुसूचित जाती या आरक्षणाच्या लाभापासून वंचित आहेत. संविधान दिलेल्या संधीची समानता अद्याप यांना मिळालेली नाही. सरकारने या जातीवर सामाजिक अन्याय केलाय. यापुढे तरी न्याय मिळावा अन्यथा 15 नोव्हेंबर पासून अनुसूचित जाती आणि सर्व मातंग समाज रस्त्यावर आक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे असा इशारा लहुजी क्रांती सेनेनं दिलाय. लहुजी शक्ती सेनेचे अध्यक्ष सुरेश पाटोळे यावेळी बोलताना काय म्हणाले पाहूया. क्रांतीवीर लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य व मातंग समाजाच्या वतीने अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये अवगड वर्गवारी करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे असा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल दिनांक 27 ऑगस्ट 2020 रोजी देण्यात आला आणि त्या निकालाची अंमलबजावणी राज्य सरकारने त्वरित करावी या मागणीचं निवेदन ईमेलद्वारे व समक्ष भेटून देण्यात आले. या मागणीच्या अनुषंगाने ईमेलद्वारे सन्माननीय राष्ट्रपती, सन्माननीय राज्यपाल, सन्माननीय प्रधानमंत्री, सन्माननीय मुख्यमंत्री, सन्माननीय उपमुख्यमंत्री, सन्माननीय देशाचे नेते शरद पवारसाहेब, सन्माननीय देशाचे नेते सुशीलकुमार शिंदे साहेब, आदरणीय बाळासाहेब थोरात यांना ईमेलद्वारे पाठवण्यात आले आणि समक्ष आज रोजी सन्माननीय सोलापूरचे खासदार डॉक्टर जयसिंग देशे महास्वामी, आमदार विनय शिंदे, आमदार विजय कुमार देशमुख, आमदार सुभाषजी देशमुख यांना प्रत्यक्ष भेटून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी राज्य सरकारने करावी अशा पद्धतीची मागणी आज रोजी आम्ही समक्ष भेटून निवेदनाद्वारे केले करण्यात आले. या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपणास नम्र आवाहन करतो की राज्य सरकारने येणाऱ्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी न केल्यास समस्त राज्यभरामध्ये मातंग समाजाच्या वतीने व इतर उपेक्षित आणि अलिप्त वंचित असलेल्या समाज घटकांना सोबत घेऊन राज्यभरामध्ये तीव्र आंदोलन छेडण्याचं आवाहन या न्यूज चॅनलच्या माध्यमातून करतो.